फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त असाल. तर आज आपण करणार आहोत एक मस्त भाजी, सोपी भाजी आहे, लवकर होते. जर इन केस तुम्हाला भाजीला काही नसेल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आणि खरंच खूप छान लागते. तर आपण आज करणार आहोत काजूची भाजी. तर कशी करायची ती भाजी, खूप सोपी रेसिपी आहे. तर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि कसं होतं, आवडतो व्हिडिओ तुम्हाला, बघतात तुम्ही पण लाईक काय करत नाही. तर ते काय त्याला पैसे लागत नाही, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, ते पूर्णपणे फ्री आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे जे घंटीचं चिन्ह येतं त्याला दाबावं लागतं, म्हणजे ते बेल आयकॉन आहे त्याला जर मी प्रेस केलं तर तुम्हाला जे माझे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ आहेत नवीन नवीन रेसिपीचे त्याचं नोटिफिकेशन येतं, त्याच्यामुळे ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग बघूया आजची रेसिपी. तर बघू शकताय तुम्ही इथे मी एक टोमॅटो घेतलंय, एक कांदा आहे मीडियम साईजचा, ही आलं लसूण पेस्ट आहे आणि काजू आहे. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही काजू घेऊ शकताय. मी हे एका व्यक्तीसाठी दाखवते आहे. ओके, याचं काय करायचं ते मी सांगते. पण त्याच्या आधी इथे मी परत थोडेसे काजू घेतले आणि याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे. आणि गरम पाणी टाकून आपल्याला एक 5-10 मिनिटं, कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला भिजू द्यायची आहे. हे ग्रेव्हीसाठी आपण वापरणार आहोत, त्याच्यामुळे हे आपण बाजूला ठेवून देऊया. हा एक टोमॅटो आहे अख्खा, तो स्वच्छ धुवून घेतलाय मी आणि त्याला ना असे फक्त थोडेसे काट मारायचे की जेणेकरून लवकर त्याचं साल निघलं पाहिजे. आणि हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचंय. उकळून म्हणजे खूप शिजून नाही घ्यायचंय, मी दाखवते तुम्हाला. तर इथे बघू शकताय तुम्ही, मी या पातेल्यामध्ये पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण तो अख्खा टोमॅटो आहे आणि हा चिरलेला एक कांदा आपण टाकलेला आहे. याला एक जवळपास 1-15 मिनिटं लागतात हे पूर्ण शिजून व्हायला, नंतर आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत. तुम्ही बघू शकताय इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि आपण जो टोमॅटो होतो तो शिजायला टाकलं होतं, साल काढून घेतलं होतं. ते शिजलं की ॲटोमॅटिक त्याचं साल निघतं आणि ते आपण टाकून घ्यायचं आहे. आपल्याला बारीक करायचं आहे हे मिक्सरमध्ये. हा त्याच्यामध्ये शिजवलेला कांदा होता तो मी गार करून घेतला होता, तो पण शिजला होता व्यवस्थित. आणि नंतर आहे ही आलं लसूण पेस्ट जी आपण मगाशी घेतली होती. आणि इथे जे दिसत आहे तुम्हाला काजू होते आपण मगाशी गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते, त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपल्याला ह्याच याच्यामध्ये वापरायचं आहे. जर ही पेस्ट थोडीशी घट्ट झाली त्याच्यामध्ये हे पाणी थोडंसं तुम्ही टाकू शकताय, ते चांगलंच पाणी आहे. तर हे जे भिजवलेले काजू आहे ते मी टाकतीये आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापायला ठेवलंय आणि जे आपण काजू घेतले होते मगाशी ते आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित आधी तळून घ्यायचे. हे तेल व्यवस्थित तापू द्या. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा की जेणेकरून तेही रेसिपी करतील आणि त्यांनाही आवडेल. आणि सबस्क्राईब करायला त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, विसरू नका. तर इथे मी हे काजू टाकलेले आहेत, हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये लालसर तळून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता तेल तापलेलंच आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे. जिरे व्यवस्थित तळतळले की थोडीशी मोहरी. आणि याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जी मगाशी कांदा आणि त्याची जी पेस्ट केली होती टोमॅटोची, काजू टाकून ती पेस्ट टोमॅटोची टाकतो. तुम्ही याच्यासाठी मस्तपैकी एक लालसर टोमॅटो घ्या की जेणेकरून तुमच्या भाजीला कलर खूप छान येतो. पिकलेलं जर तुम्ही टमाटा घेतलं, आज जे मी टोमॅटो घेतलेलं थोडंसं कच्चं होतं त्याच्यामुळे जे भाजीला कलर येत नाही, तर व्यवस्थित असं पिकलेलं लालसर टोमॅटो तुम्ही घेतलं तर व्यवस्थित भाजीला असा मस्तपैकी लालसर कलर येतो. आणि आपल्याला हे व्यवस्थित मसाला हे करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर हे थोडंसं 1-2 मिनटं त्याला शिजू द्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहोत. तर तुम्ही तिला
काजू करी पण म्हणू शकता हॉटेल स्टाईल जी हॉटेलमध्ये भेटते ती याच पद्धतीची असते त्याच्यामध्ये फूड कलर यूज करतात म्हणून ती खूप डार्क कलरची आपल्याला रेड दिसते घरी ती आपली एवढी रेड होत नाही कारण की ती आपली ओरिजिनल असते तर याच्यामध्ये मी टाकते थोडीशी हळद एक चमचा तिखट हे धने पावडर आहे अर्धा चमचा आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे हा सुहानाचा पावभाजी मसाला जर तुम्ही याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकला तर छान लागते भाजी तर याच्यामध्ये मी एक पूर्ण पुडी टाकून दिली आहे पावभाजीची आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे की जेणेकरून याचा एक मस्त सुगंध दरवळतो जेव्हा हा भासतो तेव्हा मस्त वास येतोय भाजीचा आणि कोणकोण माझ्या रेसिपी घरी ट्राय करतो ते मला कमेंट करून नक्की सांगत जा खरंच खूप छान वाटतं तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपी शेअर करायला तर तुम्ही बघू शकताय इथे व्यवस्थित आपण जो मसाला टाकला होता तो आपण परतून घेतोय आणि जसं तो परतला तसंच त्याला तसं साईड तसं तेल सोडतं हे जेव्हा एक दोन मिनिटांनंतर व्यवस्थित तेल सोडत त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे तळलेले काजू तर याच्या मी आता काजू ॲड करते आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं आहे आपलं मीठ चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकताय तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही तिखट करू शकताय आणि थोडीशी हळद टाकाय थोडीशी साखर टाकायची आहे की जेणेकरून आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेलं आहे तर त्याची ॲसिडिटी कमी करण्यासाठी कुठल्याही भाजीमध्ये थोडीशी साखर टाकत जा छान होते भाजी आणि तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी आपली घट्टसर भाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी मला एवढी घट्ट आवडत नाही म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि मस्तपैकी तयार आहे तुमची काजूची भाजी तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत माझी रेसिपी नक्की शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग बाय.